तात्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सामाजिक क्षेत्रात 40 जवळच्या तरुणांना उत्तेजना देण्याकरिता 40+ क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. या क्रिकेटच्या मैदानावर तात्या प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान राबवून सर्व क्रीडा रसिकांना स्वच्छतेचा संदेश दिला व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा आगळा वेगळा क्रिकेटच्या मैदानावर एकत्र येऊन झाडे लावा झाडे वाचवाचाही संदेश दिला, तर बेटी बचाव बेटी पढाव हाही नारा दिला. समाजात लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवण्यासाठी संस्थेने जनजागृतीचे एक कार्य सुरू केले. उजाळा दिला जातो या शुद्ध भावनेने, आणि त्याचबरोबर पर्यावरणासाठी झाडे लावा झाडे जगवा हा एक उद्देश या स्पर्धेच्या माध्यमातून तात्या प्रतिष्ठानाच्या वतीने दिला जातोय. त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्या रोखावी याच्यासाठी एक सामाजिक उपक्रम एक सामाजिक स्लोगन दिलं जातोय. बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा लेख शिकवा हे एक अभियान हे एक संदेश याचे सामाजिक यतीन पाटील घेऊन आले. बघा मला बघा मुलीला लहानपणापासून बघा स्वच्छता अभियान स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियानांतर्गत बघा स्वयंप्रेरणेने हे तात्या प्रतिष्ठानचे सगळे दिग्गज खेळाडू सगळे मान्यवर आहेत आणि हा एक चांगला आदर्श आहे. एक सामाजिक संदेश तात्यांच्या स्पर्धेमधून खरी आजलेली स्पर्धा या स्पर्धेमधून क्रिकेट फॉर पीस क्रिकेट फॉर हेल्थ आणि क्रिकेट फॉर प्लास्टिक अशा प्रकारचा सामाजिक संदेश प्लास्टिक साफसफाई प्रत्येक शनिवार रविवारी प्रत्येक गावात आयोजित केली तर बरोबर गाव आमच्या एक आठवड्याला जर रोज केलं प्रत्येक गावाला आपण पाहू शकता पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तात्या प्रतिष्ठानचे जे स्वयंसेवक आहेत सदस्य आहेत ते या ग्राउंडवरती क्रिकेटच्या टूर्नामेंट आयोजन केला होता 40+ या कार्यक्रमामध्ये जो कचरा इथे झालेला आहे ग्राउंडच्या आजूबाजू भोवती तर स्वच्छता अभियान राबवत आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जे स्वप्न आहे की भारत देश हा स्वच्छतामध्ये पुढे असलं पाहिजे त्याचा या ठिकाणी आपण एक आदर्श म्हणून इथले जे तात्या प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत ते या ठिकाणी स्वच्छता अभियान करत आहेत.